की उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये बदल कशा पद्धतीने होतो, म्हणजे उपभोक्ता एखाद्या बिंदूवर त्याच्या दोन वस्तू खरेदी करण्याच्या स्थितीमध्ये संतुलित झालेला आहे, पण त्या संतुलनामध्ये बदल ह्या तीन गोष्टीमुळे होतो। त्याच्यामध्ये ज्याला आपण चेंजेस इन कंज्युमर इक्विलिब्रियम म्हणतो, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे उत्पन्न परिणाम, ज्याला आपण इनकम इफेक्ट म्हणतो, ही एक आकृती आहे। नंबर दोन आहे पर्यायता परिणाम, ज्याला सबस्टिट्यूशन इफेक्ट आपण म्हणतो, ही दुसरी आकृती आहे। आणि तिसरी गोष्ट आहे किंमत परिणाम, ज्याला आपण प्राइस इफेक्ट म्हणतो, ही तिसरी आकृती आहे। म्हणजे काय होतं की उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये बदल झाला तर उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये त्या ठिकाणी काय होतो, बदल होतो। दुसरं, दोन वस्तूपैकी एका वस्तूची किंमत बदलली तर उपभोक्त्याची आवड निवड सुद्धा बदलते, त्याच्यामुळे जो इफेक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी सबस्टिट्यूशन इफेक्ट आपण त्याला म्हणतो। आणि दोन वस्तूपैकी एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्या ठिकाणी हा किंमत परिणाम त्या ठिकाणी आहे, त्याला आपण प्राइस इफेक्ट म्हणतो। प्राइस इफेक्ट हा सबस्टिट्यूशन इफेक्ट आणि इन्कम इफेक्टचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। पहिली आकृती आपण बघूया की उत्पन्न परिणाम। ओ एक्स अक्षावर आपण एक्स वस्तू घेतलेले आंबे, काय केलेलं आहे, ओ एक्स अक्षावर आंबे आपण घेतलेले आहेत, म्हणजे एक्स वस्तू। ओ वाय या उभ्या अक्षावर आपण काय घेतलेले आहे, वाय वस्तू, म्हणजे आपण काय घेतलेला आहे, संत्री आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। आता हे जे वरून खाली येणारे जे रेषा आहेत ही प्राइस लाईन आहे किंवा बजेट लाईन आहे, डावीकडून उजवीकडे पी एल, पी एल टू आणि पी एल वन, ह्या काय आहेत, पी एल वन टू आणि थ्री ह्या काय आहेत, किंमत रेषा आहेत, किंमत रेषा। आता हे आयसी हा जो वक्र आहे हा काय आहे, समोरची वक्र आहे, तीन समोरची वक्र आहेत, आयसी, आयसी वन आणि आयसी टू, म्हणजे आयसी वन टू आणि थ्री हे काय समोरती वक्र त्या ठिकाणी आहे। आता नवीन एक वक्र त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे, चौथा वक्र, कुठला वक्र आहे, हा उजवीकडून डावीकडून उजवीकडे वर गेलेला आहे आणि तो ह्या बिंदू मधन गेलेला आहे, त्याचं नाव काय आहे, आयसीसी, आयसीसी आहे। आयसीसी म्हणजे काय आहे, इन्कम कन्झम्पशन कर्व, काय म्हणायचं त्याला, इन्कम कन्झम्पशन कर्व म्हणजे उत्पन्न उपभोग वक्र, उत्पन्न उपभोग वक्र हा एक नवीन वक्र आहे, म्हणजे उत्पन्नानुसार उपभोगामध्ये झालेला बदल दाखवणारा वक्र। आता बघा ओएक्स अक्षावर पहिली ही जी पीएल रेषा आहे, म्हणजे या ठिकाणी ओवाय वर्ण ओएक्स कडे ती आलेली डावीकडून उजवीकडे, पीएल ह्या किंमत रेषेवर, आयसी ह्या समृद्धी वक्रावर, ई या बिंदूच्या ठिकाणी आपण बघितलं की उपभोग बिंदूच्या ठिकाणी, आणि आयसीसी या उत्पन्न उपभोग वक्रावर, ई बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता ओएम एवढे आंबे आणि ओएन एवढे संत्री घेऊन त्या ठिकाणी काय होतो, संतुलित होतो, कुठं, ई बिंदूच्या ठिकाणी। समजा उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं, त्याचा परिणाम काय होईल, की ही जी मूळ किंमत रेषा आहे पीएल ही काय झालेली आहे, वरच्या बाजूला सरकलेली आहे आणि ती काय झालेली आहे, पी वन एल वन झालेली आहे। ती रेषा काय दर्शवते, उत्पन्न वाढल्यामुळे उपभोक्ता पूर्वीपेक्षा जास्त एक्स आणि वाय वस्तू खरेदी करू त्या ठिकाणी शकतो, आणि म्हणून पी एल वन या पी वन एल वन या किंमत रेषेवर, आयसी वन या समृद्धी वक्रावर आणि आयसीसी या उत्पन्न उपभोग वक्रावर, ई वन या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता संतुलित होतो, तो पूर्वीपेक्षा जास्त संत्री एन वन इतके जास्तीचे आणि यम यम वन इतके जास्तीचे आंबे घेऊन तो ई वन बिंदूच्या ठिकाणी तो काय होतो, संतुलित होतो। आता हा उत्पन्नामुळे त्याच्या संतुलनामध्ये बदल झालेला आहे, बरोबर आहे, उपभोक्त्याचं संतुलन कुठं इथं, पण उत्पन्नामुळे त्याच्या संतुलनात बदल झाला। दुसरं, त्याचं उत्पन्न कमी झालं तर ही काय होईल, पीएल ही मूळ किंमत रेषा खालच्या बाजूला सरकेल आणि पी टू एल टू होईल। ही रेषा काय दाखवते, उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झाल्यामुळे तो काय करणार आहे, आपल्या उपभोगामध्ये घट करणार आहे, त्याला पूर्वीपेक्षा
जास्त एक्स आणि वाय वस्तू खरेदी करता येणार नाहीत आणि म्हणून पी टू एन टू या किंमत रेषेवर आयसी टू या समृद्धी वक्रावर आणि आयसीसी या उत्पन्न उपभोग वक्रावर ई टू या बिंदूच्या ठिकाणी उपभोगता पूर्वीपेक्षा कमी म्हणजे एन एन टू इतके कमी संत्री आणि एम एम टू इतके कमी आंबे खरेदी करून ई टू या बिंदूच्या ठिकाणी समाधान होतो. उत्पन्न परिणाम काय दाखवतो? उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये बदल झाला म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली की उपभोक्त्याच्या समाधानाचे पातळी वर जाते. उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली कमी घट झाली तर उपभोक्त्याच्या समाधानाची पातळी ही खालच्या समृद्धी वक्रावर येते. दुसरा इफेक्ट आहे पर्यायचा परिणाम, ज्याला आपण सबस्टिट्यूशन इफेक्ट आपण त्या ठिकाणी म्हणतो. आता हा इफेक्ट काय दाखवतो? ओएक्स अक्षावर आपण आंबे घेतलेले, ओवाय अक्षावर आपण संत्री घेतलेले, वाय वस्तू घेतलेले. बघा पीएल ही मूळ किंमत रेषा आहे आणि पी वन एल वन ही दुसरी किंमत रेषा आहे. दुसरी किंमत रेषा काय दाखवते? की एक्स वस्तूच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि वाय वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचा परिणाम काय आहे? उपभोक्ता वाय वस्तूपेक्षा एक्स वस्तू जास्त खरेदी करायला प्राधान्य देतो आणि म्हणून ही दुसरी किंमत रेषा ही खालच्या बाजूला त्या ठिकाणी आलेली आहे. आता बघा पहिल्यांदा पी पी एल या किंमत रेषेवर ई या बिंदूच्या ठिकाणी आयसी या समृद्धी वक्रावर ई या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता काय करायला गेलेला आहे? ओ एम इतक्या आंबे म्हणजे एक्स वस्तू आणि ओ एन इतके संत्री वाय वस्तू तो खरेदी करून कुठं समाधानी व्हायला गेलाय? ई या बिंदूच्या ठिकाणी तो समाधानी व्हायला गेला. परिणाम काय झाला? की आंब्याच्या किमती कमी झालेल्या आणि साजिकच तुलनेनं संत्र्याची किमती त्या ठिकाणी काय आहेत? जास्त आहेत. आणि म्हणून ही पी एल वन ही रेषा म्हणजे उपभोक्ता काय करेल की मॅक्झिमम एल एल वन इतके आंबे खरेदी करू शकेल आणि त्या ठिकाणी ओ पी वन इतके त्या ठिकाणी काय करेल? तो संत्री खरेदी करेल. म्हणजे पी पी वन इतके कमी संत्री खरेदी करेल. आता या स्थितीमध्ये ई वन या बिंदूच्या ठिकाणी म्हणजे आय पी वन एल वन या किंमत रेषेवर आय सी या समृद्धी वक्रावर ई वन या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता काय करेल? एन एन वन इतके कमी आंब्याच्या बदल्यामध्ये एम एम वन इतके आपलं एन एन वन इतक्या कमी संत्र्याच्या बदल्यामध्ये एम एम वन इतके जास्त आंबे तो खरेदी करेल. त्याला कुठे जास्त समाधान मिळेल? ई या बिंदूच्या ठिकाणी मिळेल की ई वन या बिंदूच्या ठिकाणी मिळेल? सांगा सानिका कुठं त्याला जास्त समाधान मिळेल? बोला ना. ईला जास्त समाधान मिळेल की ई वन ला जास्त समाधान मिळेल? बोल ना. येऊ दे का आवाज येऊ दे. ईला मिळणार तुझं प्रणाली तुमचं सांगा कुठं जास्त समाधान मिळेल त्याला? दोन्ही बिंदूवर त्याला तेवढं समाधान मिळणार आहे. का? समृद्धी वक्र काय सांगतो? एकाच समृद्धी वक्रावरच्या कोणत्याही बिंदूपासून मिळणार समाधान सारखा असेल. ई हा बिंदू सुद्धा आयसी या समृद्धी वक्रावरच आहे. इवन हा बिंदू सुद्धा आयसी याच समृद्धी वक्रावर आहे. फक्त किंमत रेषा बदललेली आहे म्हणजे उपभोक्त्याने एन एन वन इतके संत्री कमी खरेदी केलेले पण एम एम वन इतके आंबे जास्त खरेदी केलेले त्याच्या बदल्यावर. म्हणजे उपभोक्त्याने दुसरा गट निवडलेला. इथं कसं आहे? दोन्ही वस्तूचा उपभोग वाढलेला आहे. उत्पन्न वाढल्यामुळं आंब्याचा पण उपभोग वाढलेला आहे, संत्र्याचा पण उपभोग वाढलेला आहे. उत्पन्न परिणाम उत्पन्न कमी झाल्यामुळं संत्र्याचा पण उपभोग कमी झालेला आहे, आंब्याचा पण उपभोग काय झालेला आहे? कमी झालेला आहे. पण इथं काय झालेलं आहे की तो संत्र्याचा उपभोग जेवढा कमी करतो तेवढाच तो आंब्याचा उपभोग वाढतो आणि तो कुठं संतुलित होतो? इवन या बिंदूच्या ठिकाणी. ई आणि इवन हा जो बिंदू आहे एकाच समृद्धी वक्रावर आहे, फक्त तो पर्यायी बिंदूवर गेलेला आहे. ई पासून इवन पर्यंतचा हा जो बदल आहे याला पर्यायता परिणाम म्हणतात. याला काय म्हणतात? पर्यायता परिणाम. यालाच म्हणायचं सबस्टिट्यूशन इफेक्ट. ई पासून इवन पर्यंतचा. कारण बघा
आय से हा समोर ती वक्र ई या इवन या बिंदूच्या ठिकाणी P1 L1 रेषेला स्पर्श केलेला आहे आणि PL या रेषेला आयसी हा समोर ती वक्र ई या बिंदूच्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. दुसरीकडे कुठंच त्यांना स्पर्श केलेला नाहीये. आले लक्षात? आणि समवर्ती वक्राचं वैशिष्ट्य काय? कोणत्याही एकाच समवर्ती वक्रावर पासून मिळणारं समाधान सारखं असतं. वेगळ्या समवर्ती वक्रावरचा बिंदू असेल तर जास्त किंवा कमी समाधान मिळतं. आता बघा, हा ई हा बिंदू आयसी वर आहे उत्पन्न परिणामामध्ये, इवन हा बिंदू आयसी 1 वर आहे आणि ई टू हा बिंदू आयसी 2 वर आहे. म्हणजे तीन वेगवेगळ्या वक्रावरचं समाधान वेगवेगळं असणार. आलं लक्षात? तुमच्या तीसरा परिणाम आहे किंमत परिणाम, ज्याला म्हणतो आपण प्राइस इफेक्ट. याच्यामध्ये एक वक्र आपला वाढलेला आहे PCC, त्याला प्राइस कंझम्पशन कर्व म्हणायचं. त्याला प्राइस कमस किंमत उपभोग वक्र, प्राइस कंझम्पशन कर्व किंमत उपभोग वक्र त्याला म्हणायचं. आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे की वाय वस्तू जी आहे संत्री त्याच्या किमती स्थिर आहे, एक्स वस्तू जी आहे आंबे त्याच्या किमतीमध्ये बदल झाले. त्याच्यामुळे PL ही जी आहे ही सुरुवातीची काय आहे? किंमत रेषा. PL या किंमत रेषेवर आयसी या समोरती वक्रावर आणि PCC या प्राइस कंझम्पशन कर्ववर उपभोक्ता ई या बिंदूच्या ठिकाणी ON इतके आंबे आणि ON इतके संत्री आणि OM इतके आंबे तो खरेदी करायला लागले. कुठं संतुलित झालेला तो ई या बिंदूच्या ठिकाणी. पण काय झालं? आंब्याच्या किमती कमी झाल्या, त्याच्यामुळे ही जी मूळ किंमत रेषा आहे PL ही उजव्या बाजूला सरकली. ती काय झाली? L1 इतकी झाली. PL1 ही किंमत रेषा झाली. PL1 या किंमत रेषेवर IC1 या समोरती वक्रावर आणि PCC या प्राइस कंझम्पशन कर्ववर E1 या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता संतुलित होतो. तो काय करतो? ON1 इतके संत्री आणि OM1 इतके आंबे तो खरेदी त्या ठिकाणी करतो. आणि कुठं संतुलित होतो? E1 या बिंदूच्या ठिकाणी संतुलित तो त्या ठिकाणी. पुन्हा काय झालेलं आहे? आंब्याच्या आणखी किमती कमी झाल्या आणि म्हणून जी काही PL ही रेषा आहे परत काय होते? उजव्या बाजूला सरकते. ते काय होते? PL2 होते. PL2 या किंमत रेषेवर IC2 या समोरती वक्रावर आणि प्राइस कंझम्पशन कर्व या किंमत उपभोग वक्रावर E2 या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता ON2 इतके त्या ठिकाणी संत्री आणि OM2 इतके आंबे घेऊन तो काय होतो? त्या ठिकाणी समाधानी होतो. म्हणजे अशा पद्धतीनं उपभोक्त्याच्या उत्पन्नामध्ये बदल झाला, म्हणजे उत्पन्न वाढणं किंवा कमी झालं तर उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये बदल होतो. वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला, एखाद्या वस्तूची किंमत वाढली दुसऱ्या वस्तूची किंमत कमी झाली तर काय होतो? की उपभोक्त्याचा प्राधान्यक्रम बदलतो त्या ठिकाणी आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पर्यायचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो. एका वस्तूच्या किमतीमध्ये स्थिर झालेली आहे आणि दुसऱ्या वस्तूची किंमत बदललेली आहे, ह्याच्यामध्ये आपण वाढलेलीच आहे असं दाखवलेलं आहे. उलट जर आपण जर घेतलं तर किंमत घटल्यामुळे काय परिणाम होतो? ते वक्र खालच्या बाजूला त्या ठिकाणी सरकतील आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये जो बदल आहे हा या तीन गोष्टीमुळे होतो. त्याला तीन इफेक्ट म्हणतात. एक इन्कम इफेक्ट, दुसरं सबस्टिट्यूशन इफेक्ट आणि तिसरं प्राइस इफेक्ट. या स्थितीमध्ये उपभोक्त्याच्या संतुलनामध्ये त्या ठिकाणी बदल होतो.